भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये किंवा मालिकांमध्ये सक्रिय राहिलेल्या एकेकाळच्या एक अभिनेत्री ते भारतीय राजकारणामध्ये नेता म्हणून यशस्वी ठरलेल्या अनेक अभिनेत्री आज राजकारणामध्ये सक्रिय आहेत काही सध्या हयात सुद्धा नाहीत आजच्या या व्हिडिओमधून आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास केलाय तर नमस्कार मी शैलेशा जोगल कधी स्वतःहून केलेल्या विधानामुळे तर कधी इतरांनी केलेल्या विधानामुळे कायम चर्चेत असलेल्या किंवा विवादात सापडलेल्या पूर्वीच्या अभिनेत्री आणि आत्ताच्या राजकारणी या चर्चेत राहिलेल्या आहेत आणि अशाच काही महिलांविषयी अभिनेत्रींविषयी आणि राजकारण्यांविषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूयात नवनीत राणा कौर नवनीत यांनी एक अभिनेत्री म्हणून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्वतःची ओळख स्वतःच निर्माण केली आणि नंतर त्या राजकारणामध्ये सुद्धा आल्या बोल्ड इमेज असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये नवनीत राणा कौर यांचं नाव घेतलं जायचं दोन हजार अकरा मध्ये सामूहिक विवाह कार्यक्रमामध्ये त्यांनी राजकारणी असणाऱ्या त्यांचे पती रवी सोबत लग्न केलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरती स्वतः निवडणूक लढवली आणि त्यावेळी त्या, त्या शिवसेनेचे आनंदराव वडसूळ यांच्या विरोधामध्ये उभ्या ठाकल्या होत्या तेव्हापासून त्यांचं जे शिवसेनेसोबतच वैर आहे ते आजही चर्चेत आहे आणि याच निवडणुकीमध्ये त्यांचे शिवसेनेसोबतचे जे वैर आहे ते सगळ्यांसमोर सुद्धा आलं होतं यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म सुद्धा भरला आणि विजय मिळून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय नवनीत राणा यांचा हा विजय हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसाठी एक मोठा धक्का मानला जातो एकेकाळी बघायला गेला तर नवनीत या अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावरती झळकायच्या आणि आता त्या संसदेमध्ये तितक्याच उत्तम पद्धतीनं आपल्या मतदारसंघामधील प्रश्न असतील समस्या असतील या मांडताना दिसतात आता पुढच्या अभिनेत्री आहेत उर्मिला मातोंडकर दोन हजार एकोणीस मध्ये रंगीला गर्ल उर्मिला मातूंडकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघामधून निवडणूक लढवली मात्र भाजप खासदार गोपाल शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यामुळे काहीच महिन्यामध्ये त्यांनी आपल्या पक्षाचा म्हणजे काँग्रेसचा राजीनामा दिला आता उर्मिला या शिवसेनेमध्ये असून अनेकदा त्या ट्विटरद्वारे विरोधकांना टोलेही लगावत असतात आणि कायम चर्चेत असतात पुढचे अभिनेत्री आहे हेमा मालिनी हेमा मालिनी भाजपाचा लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखल्या जातात दोन हजार तीन मध्ये त्या राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त केल्या गेल्या होत्या तेरा वर्षांपासून त्या ते सक्रिय राजकारणामध्ये भारतात वावरतायत सध्या मथुरा लोकसभेच्या खासदार सुद्धा त्या आहेत आणि एवढंच नाही तर विरोधी नेता गुलाबराव पाटलांनी त्यांच्या शहराच्या रस्त्याची तुलना हेमा मालिनी यांच्या गालासोबत काही काळापूर्वी केली होती आणि त्यानंतर मोठा वादही निर्माण झाला होता मात्र हेमा मालिनी यांनी त्यांना हलक फुलक असं उत्तर दिलंय पुढच्या अभिनेत्री आहे जयललिता जयललिता सध्या हयात नाही आहेत मात्र आतापर्यंतच्या सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री राजकारणी म्हणून जयललिता यांचं नाव घेतलं जातं जयललिता अनेकदा वादविवादात अडकल्या होत्या संसदेमध्ये कधी कधी त्यांना वाईट वागणुकीला सुद्धा सामोरं जावं लागलं होतं कधी अगदी हत्या करण्याचा प्रयत्न असेल कधी कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप असतील हे जयललिता यांच्यावरती करण्यात आले होते मात्र राजकारणामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व हे प्रभावित करण्यासारखं होतं पुढची अभिनेत्री आहे नगमा लोकप्रिय अभिनेत्री नगमा राजकारणामध्ये पाऊल टाकताच अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सेक्रेटरी बनल्या दोन हजार चौदा मध्ये सभेच्या वेळी गर्दीमध्ये एका व्यक्तीनं नगमा यांच्यासोबत वाईट वर्तवणूक केली होती मात्र नगमा यांनी त्यांना त्या व्यक्तीला जोरदार थप्पड लगावली होती नगमा यांना फुलपूर सीटसाठी तिकीट मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना आपल्या रक्तानं पत्र लिहिल्याचं सुद्धा इतिहासामध्ये आहे आणि नगमा यांना विरोधी त्यावेळी केला होता पुढच्या अभिनेत्री आणि राजकारणी आहे जया प्रदा चौऱ्याण्णव मध्ये एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री जया प्रदा या राजकारणामध्ये आल्या एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी तेलगु देसम पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार चार मध्ये त्यांनी समाजवादी पक्ष जॉईन केला दोन हजार दहा मध्ये त्यांची याच पक्षामधून हकालपट्टी सुद्धा करण्यात आली दोन हजार एकोणीस मध्ये जया यांनी भाजपात प्रवेश केला समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांनी जया यांच्याविषयी आपत्तीजनक असं विधान केलं होतं आणि त्यावरून त्या, त्या दोघांमधला वाद हा चांगलाच गाजला होता पुढच्या अभिनेत्री आणि राजकारणी आहेत कित्येक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री जया बच्चन आज भारतीय राजकारणामधील एक प्रसिद्ध चेहरा आहेत दोन हजार चार पासून सातत्यानं राज्यसभा खासदार असलेल्या जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या नेत्या आहेत जया बच्चन खर तर नेहमीच संसदेमध्ये आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात तर सध्या लोकप्रिय असलेल्या आणि कायम चर्चेत असलेल्या पूर्वीच्या अभिनेत्री आणि आताच्या राजकारणी नुसरत जहा यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूडवरती टीका करणाऱ्यांवरती अभिनेत्री नुसरत जहा यांनी आवाज उठवला होता त्याच बोलल्या होत्या बंगाली अभिनेत्री नुसरत जहा या खासदार बनल्यापासून कामापेक्षा वादामुळेच मात्र जास्त चर्चेत असतात त्यांचं लग्न असो किंवा अगदी त्यांचा मुलगा यावरून नुसरत जहा अनेकदा वादात अडकल्या आहेत त्यांनी परदेशात केलेलं लग्न असेल आणि त्यानंतर त्या भारतात आल्या आणि एका वर्षातच त्यांनी आपलं लग्न नाकारलं पतीपासून विभक्त झाल्यानंतर नुसरत जहा या आपल्या बॉयफ्रेंड यश दासगुप्ताच्या मुलाची आई बनल्या आहेत त्यांनी त्यांच्यासोबत लग्न केलंय तर असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आमचं लोकमतचं फेसबुक पेज लाईक करा असेच काही वेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर कमेंट बॉक्स मधून वेगळे विषय हे आमच्यापर्यंत पोहोचवा आमचं फेसबुक पेज लाईक करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद